नगरसेवक चषक 2022 पहिली मॅच तुम्ही पाहिली रुई इलेवन वाकलन विरुद्ध मोटागाव आणि ती मॅच रुई इलेवन जीजी स्पोर्ट वाकलनने जिंकली. जित भुईर त्या मॅचचे हिरो होते. 31 धावा त्याने त्या मॅचमध्ये दोन षटकाच्या आत जर तुमचा खेळाडू आला तर तो खेळू शकतो, लक्षात घ्या. सबस्टिट्यूट खेळाडू आणि 12 खेळाडूची ट्रॅक टी शर्ट नसेल योगेश तर 2 रनची पेनल्टी आणि ती लागलेली आहे मला वाटतं. चिराग, चिरागचा पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॅप्टन अनिकेत पाटील जेल खाली आणि फलंदाज शून्यावरती बाद. स्वागत दातिवली माटाडी बेतवडे आगासन जे कोणी ग्रामस्थ असतील तरी व्यासपीठ द्यायचे. षटक संपल्यानंतर ऍड होतील. तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात. टॉससाठी उशिरा सोनापडा संघाला त्यामुळे 2 रनची पॅनल्टी या टीमला लागली. मग ते आम्ही षटक संपल्यानंतर विश्लेषण सांगू तुम्हाला. लो फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. कॅप बऱ्याच वेळा आता जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही पाहणार सारांश पाटील चषक आणि त्या स्पर्धेतसुद्धा डॅनी पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईकसुद्धा देण्यात आली होती वडिलांच्या नावाने. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 4 धावा धापल कधी लागल्या आहेत. चौकार आलाय. सुमित बाद झालेत. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू होता. संकेत बीट झाले. इथे पॉइंट कव्हरला हा फटका त्यांना खेळायचा होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. इष्टरक्षक सुद्धा समीर पाटील आहेत. योगेश पाटील फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करतायत. चिराग ठाकूरचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. भावेश तिथे आहेत. उंबार्लीच्या स्पर्धेत बॅटिंग भावेशला मिळाली. जीतला त्याने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. मॅच जरूर 9 धावांनी ती गमावली. मात्र आपला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. मात्र तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा आणि चांगलं क्रिकेट ज्यावेळी खेळता तुम्ही हरल्यानंतर सुद्धा तुमच्या नावाची चर्चा होते. चांगला चेंडू होता. चिराग ठाकूर लयमध्ये गोलंदाजी करतायत कारण की पहिल्याच चेंडूरती त्यांना सुमितची विकेट मिळाली जो या टीमचा एक चांगला फलंदाज आहे. आणि ज्यावेळी चांगल्या फलंदाजी विकेट मिळते त्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. चिराग टेनिस बॉलची सुरुवात या खेळाडूने खूप चांगली केली आहे. वेग प्रचंड आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. अमोल खूप वेगाने आलेत. एकाच ऍक्शनमध्ये चेंडू उचलतायत. फेकी करतायत. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात त्या. 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉसला उशिरा आले त्यामुळे 2 रनची पॅनल्टी. 12 खेळाडू नाही आहे ड्रेस कोर्समध्ये त्यामुळे ती 2 रनची पॅनल्टी. एकंदरीत 4 रनची पॅनल्टी.
सोनारपाडा टीमला लागले त्यामुळे 8 आणि 4 12 धावा धापल कधी लागले आहेत रिदेश, 4 रनची पेनल्टी, षटक संपल्यानंतर आपण त्या धावा ऍड केल्यात, नियम कडक आहेत. कोणती स्पर्धा ज्या दिवशी मी खेळत आहे तेव्हा ते मला वेळेवर महत्त्व देते, कारण की दिवाचेही खेळाडू नव्हते. आता संकेत भगत पुढे आले आणि त्यांनी सांगितलं मी या स्पर्धेसाठी खास रिक्षा करून इथे वेगाने आलो आहे, कारण त्यांनी काल मॅचेस पाहिले आहेत, इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर 2 रनची पॅनल्टी. तर मी संकेत भगत लवकर आले, टॉस त्यांनी करण्यासाठी त्यांना माहिती आहे मी उपस्थित राहिलो, अपोजिट टीमला कदाचित पॅनल्टी लागेल, हरकत नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात मोठी पॅनल्टी आपण पाहिली तर 14 धावांची पॅनल्टी पारगाव संघाला लागली होती, आणि त्यावेळी त्या पारगाव टीमला प्रमोद मढवी यांनी पुरस्कृत केला होता, आणि त्याच पारगावने ती मॅच तर जिंकली आणि ती स्पर्धाही जिंकली. अंश लेबन पारगाव, प्रमोद मढवी त्या टीमचे पॅकर्स होते. पेंढारकरच्या मैदानात SSC ट्रॉफी ती स्पर्धा होती, आणि आकाश चारेकरनी बाईकसुद्धा एकाच रात्रीमध्ये त्या स्पर्धेमध्ये आणि अजून एक नाईट स्पर्धा आली, म्हणजे 2 बाईक एकाच दिवशी जिंकल्या होत्या. समीर गोलंदाजी मार्कवर, हलकंसं अपील तर जरूर केलं होतं समीरने, मात्र बॅटचा आवाज तर समालोचन कक्षापर्यंत आलाय, तर मी समीर थोडेसे थांबले कारण त्यांना माहिती आहे बॅट कट आहे, तर मी अपील कशासाठी. धावसंख्या 13 धावा झालेले आहेत, पहिल्या षटकात 8 होत्या, चांगली गोलंदाजी केली चिराग ठाकूरने, आणि आता समीर पाटील आलेत. अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या, समीर पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली, 5 विकेट हॉल सुद्धा घेतलेत. रिवर्स फटका, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये तिथे, आउटफील फास्ट आहे, चेंडू जाईल सीमापार, जहीर सरांचा इशारा येतोय चौकार. धावसंख्या 17, निजे मास्टर लक्ष असू द्या, 17 धाबा झाल्यात. रिवर्सच्या माध्यमातून संकेत भगतच्या बॅटमधून चौकार आलाय, पुन्हा रिवर्स खेळायचं होतं. यष्टीरक्षक बीट, फाईन लेग बीट, आउटफील फास्ट आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे थांबले कारण तिथून चौकार बऱ्याच वेळा जात नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक आधी धावायला हवे होते, कदाचित लेग बाईचा इशारा आलाय. 3 धावा मिळाले आहेत, 20 धावा धापल कधी लागले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना दिवा संघ केसरच्या स्पर्धेत 3रा क्रमांक या संघाने पटकावला होता. मंडप डेकोरेशनचे कोणी सहकारी जरी ते उपस्थित असतील तर या व्यासपीठासमोर, मंडप डेकोरेशन चे कोणी सहकारी इथे उपस्थित असतील तर व्यासपीठासमोर यायचं आहे. ऑटो कॉम्बॉक्स नितीन काळन सर. फटका चांगला आहे, मात्र अनिकेत पाटील या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळाल्या, 10 धावा झाल्यात, 22 कशी उल्लेख केला, दिवा संघ सुद्धा इन्फॉर्म संघ आहे. गेसरच्या स्पर्धेत 3रा क्रमांक, जयेंद्र शेठ चषकमध्ये 4था क्रमांक, आणि जीवदानी स्पोर्ट साबेच्या स्पर्धेत चॅम्पियन. त्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढलाय, अनेक स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं खेळत आहेत. अनिकेत आलेत मात्र ते काहीच करू शकत नाही, चेंडू 1 बाउंस सीमापार चौकार. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दहिसर आणि नागाव आपण हे रिपोर्टिंग करायचंय. 13 सरासरीने धावा बनले आहेत, धावा जर आपण पाहिले अशोक तर 22 झालेत, मात्र 4 रनची पॅनल्टी ऍड करून 26 आहेत. पहिल्या मॅचमध्ये रुई 11 वाकलन संघालाही 2 रनची पॅनल्टी लागली होती. हॅलो
हेलो हेलो तो धावा 27 झालेत रितेश एक धावा अजून ऍड होईल रितेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत जय गावदेवी आरएम 11 सोनापाडा टीम साठी धावसंख्या एकने पुढे सरकली 28 धावा तर गणेश भोईर काय करतायत स्वयंसेवकाच्या भूमिकेत आहेत मला वाटतं आयोजन समितीला सहकार्य करतात गणेश भाई स्वागत आहे आपलं वाकलनचे मात्र जातुली संघाला ते आयोजन समितीला सपोर्ट करतायत हा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने खेळतायत एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मात्र अंडरम फेकी तुम्हाला पाहायला मिळते इंटरनॅशनलला तुम्ही पाहिलं भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ अशाच प्रकारे फेकी करायचे धावसंख्या 30 एक गडी बाद 30 धावांची भागीदारी जबरदस्त गोलंदाजी करतायत रितेश रितेश पाटीलच्या विरोधात खेळणं थोडंसं कठीण जातं 7 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम एमबी ट्रॉफीमध्ये केला होता रितेशने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता चांगली गोलंदाजी काय याच्यापेक्षा जास्त चांगला कमबॅक काय असू शकतो सोनापाडा टीमसाठी तीन षटकांचा खेळ समाप्त 10.00 सरासरीने धावा झाल्या 30 चला जलपानसाठी पाणी घेऊन जायचंय आयोजन समिती आपण लक्ष असू द्या रोशनच बाधित क्रीज सोडली होती सलग 3 बॉल डॉट 4 धावांची पेनल्टी जय गावदेवी सोनापाडाला लागली मात्र आत्मविश्वास त्याने गमावला नाही आणि बरेचसे संघ आपण असे पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळी पेनल्टी लागते ना तोच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो की आता बाबा 4 रनची पेनल्टी लागली काय टार्गेट येईल काय करायचं उशिरा नाही आलो असतो बरं झालं असतं सोनापाडा संघ तसं दिसत नाहीये 1-2 गोय 39 आहेत पॅनल्टीचे 4 धावा पकडून 39 या षटकात रितेशने एकच धाव खर्च केले काय अफलातून गोलंदाजी करतोय शेवटचा चेंडू होता तिथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे रितेशची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या जरूर झाल्या पाहिजेल फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा दिल्यात त्याने 41 आता टार्गेट आहे चेक तर व्यासपीठावरती वळूया एक विशेष सन्मान केला जाईल दातिवली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय मारुती मडवी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया व्यासपीठावरती दत्तात्रय म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मारुती मडवी साहेबांचे इथे सन्मान करायचा आहे ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय प्रमोदजी मडवी साहेबांचे पिताश्री आहेत मारुती मडवी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या या व्यासपीठावरती दत्तात्रय म्हात्रे साहेबांचे शुभ हस्ते जे अक्षय म्हात्रे यांचे
पिताश्री आहेत, निवृत्ती मात्रे यांची पिताश्री आहेत। मायची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। रोशन, चार रनची पेनल्टी लागली होती, मात्र तरी सोनापाडा संघाचं कौतुक मी करेल यासाठी की त्यांनी 40 धावांवरती रोखले दिवस संघाला आणि 41 चं टार्गेट आता जय गावदेवी सोनापाडा संघासोबत आहे। अमर ठाकूर थोडेसे उशिरा दाखल झालेत, कदाचित ही मॅच जिंकली तर पुढच्या मॅचमध्ये त्यांना संधी मिळेल। तर या अमर ठाकूर आपलंही स्वागत आहे आणि मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया रोशन संत यांचा आवाज दुसऱ्या सत्रासाठी। तर सोनापाडा संघाने जो सबस्टिट्यूट खेळाडू घेतला होता त्याला बॅटिंग मिळणार नाही लक्षात घ्या, आयोजन समितीने सूचना केली आहे। अमर ठाकूर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, विशाल मडवी आपल्याला बोलत आहेत। टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली अमर ठाकूर या, स्वागत आहे आपलं। तर काल त्यांच्या मित्राचा वाढदिवस सुद्धा होता, तो वाढदिवस थोडासा उशीरपर्यंत चालला, त्यामुळे ते कदाचित उशिरा इथे उपस्थित झालेत, हरकत नाही आहे, तर मैत्रीचं नातं जपणंही खूप गरजेचं आहे। ऐकूया रोशन संत यांचा आवाज। थँक्यू, थँक्यू सो मच नितीन काळन सर, थँक्यू सो मच बाबूशा। सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे। गावदेवी सोनारपाडा विपक्ष दिवा या दोन टीम मध्ये 41 धावांचं टार्गेट आहे। स्ट्रायकिंग फलंदाज दत्ता ठाकूर, फुल टॉस, ऑन साइड ला बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल टिपलाय, फलंदाज जरा बाद लागतोय। हा पहिला मोठा धक्का सोनारपाडा टीम ला, फलंदाज दत्ता ठाकूर शून्यावर। सो मच डीजे मास्टर, पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली आहे गोलंदाज सूरज चौथेने। या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे हा गोलंदाज। आतापर्यंत या सीझन मध्ये नितीन सर 4 विकेट हॅट्रिक देखील नोंदवल्यात। तोच गोलंदाज पहिल्या चेंडूवरती खूप मोठी सफलता प्राप्त करून दिली आहे दिवा या टीमला। सुमित भोईर यांचा संघ आपण पाहतोय, दिवा संघ इन ऍक्शन मध्ये आहे। या संघाचे सर सेनापती आहे संकेत भगत, मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे। समीर पाटील ऑन स्ट्राइक, फुल टॉच, चेंडू ऑन साइड ला फ्लिक केला, फक्त दिशा दिली आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातो आहे लॉन्ग लेग सीम रेषेच्या बाहेर चौकार। आमच्या सोबत आज कॉम बॉक्स मध्ये बाबूशा आहेत आणि नितीन काळन सर आहेत।
सुरुवात खूप चांगली केली होती दिवा टीमने, परंतु त्यानंतर रिद्धेश पाटील ने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि त्यानंतर बॅकफुट वरती आला दिवा संघ आणि फक्त 40 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये आणि 41 धावा बनवायचे आहेत सोनारपाडा टीमला. फुल टॉच इन पुन्हा एकदा फ्लिक करतायत, थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक, एक धाव झाली कंप्लीट, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं धावसंख्या एकने पुढे सरकेला 5 धावा धावफलकावरती आहेत. 8.20 सरासरीने प्रति षटका मागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चारी बाजूला भगोमय असं वातावरण आपण पाहतोय आणि शिवसेनेचे झेंडे डौलाने फडकतायत, बालासाहेबांची शिवसेना. धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती. योगेश पाटील आणि समीर पाटील ही जोडी आहे, पहिल्या चेंडूवरती विकेट गमावलाय जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा या टीमने, त्यामुळे नक्कीच एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. अमोल पाटील देखील डगआउट मध्ये आहे, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. अनिकेत पाटील देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळीच चांगला चेंडू आहे, लाऊड अपील करतात एसट्यांच्या पाठीमागून. संघनायक आहेत, मास्टर माइंड संघनायक आपण पाहू शकाल. संकेत भगत आहेत, खऱ्या अर्थाने दिवा या गावाचं नाव अंडरम क्रिकेट असेल ओरम क्रिकेट असेल जर कोणी उंचावलं असेल तर त्याचं नाव आहे संकेत भगत, मास्टर माइंड म्हणून त्याची ओळख आहे. यावीस 9 चेंडू घोषित केलेला आहे, अपिश अँड पनिश, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, 9+4. फ्री हिट एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. कॉपी बुक स्टाईलने हा फटका खेळले होते, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषा क्लिअर केली योगेश पाटीलने. तंत्र शुद्ध फलंदाज आहे, विचार केला डोंबिवली ग्रामीणचा तर एक विस्फोटक फलंदाज आहे. शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. तसं उत्तर दिलं जात आहे. धावसंख्या आहे 16 धावा, 4 धावांची पेनल्टी लागली होती गावदेवी सोनारपाडा या टीमला. त्यानंतर देखील खूप चांगली गोलंदाजी केली, 5 षटकांमध्ये फक्त 40 धावसंख्येवरती थांबवलं, त्यामध्ये 4 धावा पेनल्टीच्या आहेत आणि 41 धावांचं लक्ष आहे. फुल टॉस, लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आकेश, चांगलं क्षेत्ररक्षण, लॉन्ग ऑन सीमा रेषेवरती तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1-18 बनवायचे आहेत, 41 धावा, 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. सोनारपाडा या टीमने जर हा सामना जिंकला तर नक्कीच त्वरित त्यांचा सामना खेळवला जाईल वाकलन या टीम समोर. तर वाकलन टीमला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे जो खेळतोय या स्पर्धेमध्ये. रोही 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या नावाने गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे तो म्हणजेच वाकलन संघ. ज्या वाकलन संघाने पहिल्या मॅच मध्ये मोठागाव या टीमला पराभूत केलंय, तर दुसरा सामना सुरू आहे दिवा विपक्ष गावदेवी सोनारपाडा या 2 टीम मध्ये. समीर पाटील यांचा संघ, योगेश पाटील गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर 1 चेंडू. अनिकेत पाटील येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 18, 23 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची गरज आहे. रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल या मॅच मध्ये आहे. जितू म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहे सोनारपाडा या टीमचे.
खंदे समर्थक आहेत आणि उद्योजक देखील आहेत। अनिकेत पाटील गोलंदाजी मार्ग होती सज्ज होतो आहे। मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जहीर सर आहेत आणि स्क्वेअर लेगचे पंच निरंजन सावंत सर। या आवीस फटका चांगला आहे आणि चेंडू जातो आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगन चुंबी गगन बेदी षटकार। बात है तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। सहावा असा फलंदाज आहे या स्पर्धेमधील ज्याने षटकाराने खातं खोललंय समीर पाटील। या वीस बिगिट केला मिस टायमिंग आहे झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केला जातोय। कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ परंतु झेल ड्रॉप केलाय। धावसंख्या आहे धावपळ का वरती 25। फुल टॉस चेंडू आहे सेन्सिबल क्रिकेट खेळला जात आहे। आन्साइडला फ्लिक केलं होतं फ्लिक ऑफ द रिस्क बॉटम एंडचा वापर करून धावसंघ एकने पुढे सर केलं 26 धावा। जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे। या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे ती म्हणजेच गावदेवी सोनारपाडा या टीमने। चेक रुपेश म्हात्रे साहेब दातीर विजय त्यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या वीस ऑन साइड लॉफ केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण एकदम मिल्टन धावसंख्या एकने पुढे सरकेल 27 27 धावा धावफलकावरती आहेत। या वीस बिग इट केलाय लॉफ्टेड इट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क बिग इट षटकार। काल विजयाच्या समीप तो म्हणजेच गावदेवी सोनारपाडा हा संघ सोनारपाडा संघ एक बलाढ्य संघ आहे डोंबिवली ग्रामीण मधील जो या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे। अनेक स्पर्धा गाजवल्यात या सीझन मध्ये या सोनारपाडा टीमने। वाकलन संघ आपण देखील सज्ज राहायचा आहे कारण की यापुढील सामना असेल वाकलन आणि जो संघ जिंकेल सोनारपाडा संघ जर जिंकला तर नक्कीच त्यांचा सामना होईल। थोडीशी ऍडजस्टमेंट आहे या वीस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आहे तो म्हणजेच सोनारपाडा संघ कारण की 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज आहे। कौतुक करेन मी फलंदाज योगेश पाटील आणि फलंदाज समीर पाटीलचं कारण की दत्ता ठाकूर शून्यावरती बाद झाला होता त्यानंतर 34 धावांची पार्टनरशिप बनवली आणि वेळ देखील वाचवला जातोय आयोजकांचा कारण की विशाल मडवी यांनी सांगितलं होतं की आजच्या दिवसामध्ये 8 सामने खेळवायचे आहेत। कालचा दिवस गाजवला होता जय जलेश्वर वाडेकर या टीमने त्या संघाला देखील एक विनंती असेल 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे। या 20 ऑन साइडला बिगिट केलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि झेल ड्रॉप केलाय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकार। स्कोर इज लेवल एका धावेची गरज। एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। योगेश खेळतोय वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती
झेल की शक्यता सुरेख झेल टीपला फलंदाज बाद योगेश पाटिल बैक टू द पवेलियन। जो जर्सी क्रमांक आहे एबी डिविलियर्स एका धावेची गरज भावेश पाटीलला प्रमोशन मिळते मित्र मंडळी या मॅच मध्ये समीर पाटील यांचा विश्वास आहे यावीस मिस टायमिंग आहे जेलची शक्यता असेल जेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि भावेश पाटीलच्या बॅट मधून हा विजय फटका येतोय सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा टीम ने सोनारपाडा संघाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या सामन्याचा आपण देऊया मैन ऑफ द मैच या सामन्याचा मैन ऑफ द मैच आहे रिद्धेश पाटील ज्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली दोन षटक हाताळली सहा धावा खर्च केल्या तर रणजित पाटील साहेबांच्या शुभेच्छा पण मैन ऑफ द मैच देणार आहोत दोन षटक हाताळली सहा धावा खर्च केली आणि एक विकेट मिळवलाय तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रिद्धेश पाटील।